मंडळी, सकाळी नाश्त्याला काय करावं हा आपल्या पुढे सर्वात मोठा प्रश्न असतो. आपण पोहे, उपमा असंच काहीतरी करतो, पण हे खाऊन नेहमी कंटाळा येतो. तर आपण आज बघणार आहोत की रवा हांडवो ही गुजराती डिश कशी करायची, याची साधी सोपी सरळ रेसिपी. चला तर मग डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात. आज सकाळी नाश्त्याची तयारी सुरू केली तेव्हा उपमा करावा असं ठरवलं, पण घरच्यांनी सांगितलं की उपमा नकोय. मग आता काय करावं? चला बघूयात फ्रीजमध्ये काही मिळतंय का. फ्रीज उघडला आणि समोर दिसला तो छान फ्रेश असा हिरवागार पालक. चला याचंच काहीतरी बनव. उपमा बनवण्यासाठी घेतलेल्या साहित्यापासूनच आज इथे मी बनवलं आहे इन्स्टंट रवा हांडवो. हांडवो हा एक गुजराती पदार्थ आहे. भरपूर भाज्या घालून हा बनवला जातो, विशेषतः कोबीचा वापर केला जातो, पण इथे आज मी पालकाचा वापर करून हा पदार्थ बनवलेला आहे. चला सुरू करूयात. इथे मी एक वाटी जाड रवा घेतलाय. रवा जो आहे तो आता मी एका मोठ्या बाउल मध्ये घेतलीये. आता यामध्ये मी थोडस दही घालणार आहे, दह्यासोबत थोडस पाणी घालणार आहे, आणि दही आणि पाणी दोन्ही मध्ये हा रवा एक अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवणार आहे. मिक्स करताना अंदाज घ्यायचा आहे, भुजाच्या पिठासारखं पातळ मिश्रण आपल्याला हवंय, त्याकरता पाणी लागल्यास आपण अजून घालू शकतो. यावर आपण झाकण ठेवू आणि याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊया. फ्रीजमधून काढलेला पालक इथं मी चिरून घेतलाय. यामध्ये आता मी मिरच्या घालतीये, आलं घालतीये, थोडासा कांदा जो बारीक चिरून ठेवला होता तो पण ऍड करतीये, थोडीशी हळद घातलीये, थोडंसं तिखट घालतीये, चवीनुसार मीठ घालतीये. आता हे सगळं मिक्सर छान एकत्र करायचं आहे. ते बघू शकतो आपण छान एकत्र झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचंय डाळीचं पीठ. 1.5 कप पालक होता त्याकरता 3 टेबलस्पून डाळीचं पीठ आपण यामध्ये ऍड करतोय. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. भाज्यांचं मिश्रण आपलं तयार आहे. हे तयार केलेलं भाजीचं मिश्रण आणि आपण आधी जो रवा भिजवून ठेवला होता तो रवा असं दोन्हीही आपण एकत्र करूयात. यासाठी मोठा एक बाउल घेतलाय. यामध्ये दोन्ही मी एकत्र करतीये. थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी सेट करून घ्यायची आहे, भज्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला लागणार आहे. आता यामध्ये आपण थोडंसं लसूण घालूयात, मिक्स करू. रव्याचा वापर करताना त्यामध्ये थोडंसं फ्रूट सॉल्ट किंवा थोडासा बेकिंग सोडा घालणं आवश्यक आहे. यामुळे तयार केलेला पदार्थ एकदम हलका होतो आणि अजिबात चिवट होत नाही. मिक्स करून घ्यायचंय, मस्त फुलून येतं हे मिश्रण. आपण जो बनवत आहोत तो इन्स्टंट रवा हांडवो आहे. तो बनवण्याकरता इथे आपल्याला फ्रायपॅन लागणार आहे. फ्रायपॅनमध्ये मी पहिले भरपूर फोडणी बनवून घेणार आहे. बेसिक फोडणी आहे ही, जिरे मोहरी हिंग घालून बनवलेली. तयार केलेल्या फोडणीतून आपण थोडीशी फोडणी यामध्ये शिल्लक ठेवणार आहे आणि बाकीची काढून ठेवणार आहे, म्हणजे परत परत फोडणी करायचा आपला त्रास वाचतो. आता या फोडणीमध्ये मी थोडेसे तीळ घातलेत आणि यामध्ये साधारण 2 मोठे चमचे बसेल एवढं आपल्याला मिश्रण घालायचं आहे. वरच्या बाजूनेही मी थोडेसे तीळ घालतीये. अशा प्रकारे हे मिश्रण घातल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि साधारण 7 ते 8 मिनिटासाठी याला छान कुक होऊ द्यायचं आहे. आता आपण झाकण काढून बघूयात. वरची बाजू छान हार्ड झालेली आहे, त्याचा कलर बदललेला आहे, म्हणजे हे आता आपल्याला सहज उलटता येईल अशा कंडिशनमध्ये आहे. याला आपण उलटून घेऊयात. इथे बघू शकतो आपण ज्याप्रमाणे केक खालच्या बाजूने ब्राऊन असतो तसा ह्याला मस्त खरपूस असा रंग आलेला आहे. छान झालंय हे. आता दुसरी पण बाजू आपण थोडीशी कुक करून घेऊ, म्हणजे आतपर्यंत हे छान शिजेल. 3-4 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि हे दोन्ही बाजूनी आता मस्त झालेलं आहे. असंच याला गरमागरम आता आपल्याला सर्व्ह करायचंय. हेल्दी आहे, लहान मोठ्या कोणालाही सहज आवडणारा पदार्थ आहे, झटपट होणारा आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या घरच्यांना खाऊ घाला, नक्कीच त्यांना आवडेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.